गुड मॉर्निंग स्टुडंट तब्येत बरी नसल्या कारणामुळे ह्या पद्धतीचे व्हिडिओ हे करण्यात येत आहेत तरी सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित ते समजून घ्यायचेत बघा आता आपण नवीन चॅप्टरला स्टार्ट करणार आहोत ते म्हणजे चौथं चॅप्टर थर्मोडायनॅमिक्स आता वॉट इज मिन बाय थर्मोडायनॅमिक्स आपण जे काही डेली लाईफमध्ये बऱ्याच अशा गोष्टी आपण अनुभवत असतो जसं की तुम्ही कोल्ड वॉटर घेणार किंवा हॉट वॉटर घेणार तर त्याच्यामध्ये जे काही जर समजा गरम पाणी असेल तर खूप जास्त गरम पाणी असेल तर त्याच्यामध्ये आपण थंड पाणी हे टाकत असतो म्हणजेच काय की जे काही तिथे हीटचं कन्व्हर्सेशन म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स होणं हे सुद्धा काय असणार आहे एक थर्मोडायनॉमिक्सचं एक्झाम्पल आहे आपण आता वन बाय वन पॉईंट्स घेऊ आणि त्याच्यामध्ये अंडरस्टँड करून घेऊ की व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनमिक्स बघा आता विशाल स्टडी द प्रोसेसेस वेअर इज अ वर्क इज अ कन्वर्टेड इन टू हीट अँड व्हाईस वर्सा म्हणजे काय की जी काही उष्णता आहे हीट आहे तिचं जे काही कन्व्हर्शन होतं तर त्याचं कन्व्हर्शन होणं म्हणजे व्हाईस वर्सा म्हणजे काय की हो हॉटकडून कोल्डकडे कोल्डकडून हॉटकडे ही जी काही प्रोसेस आहे उष्णता हीट कन्व्हर्शनची तर त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता थर्मोडायनमिक्स आता बघायचे एक्झाम्पल आहेत की वेन वी वे ड्राइव अ व्हेकल इट्स अ इंजिन गेट्स अ वॉर्मर आफ्टर सम टाईम सिमिलरली वेन वी वे एक्सरसाइज वी अल्सो अ फील अ वॉर्मर इन अवर बॉडी सिमिलर इज अ फिजिक्स फिजिक्स इज अ इन बोथ द केसेस म्हणजेच काय की जर समजा आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुम्ही खूप आपण ड्रायव्ह केलं म्हणजे गाडी ही जी काही आहे व्हेकल एखादी आपली गाडी असेल तर त्याला आपण चालवलं तर चालवल्यानंतर जर आपण खूप जे काही आहे ड्रायविंग केल्यानंतर जर त्याचं इंजिनला आपण जर हात लावला तर ते खूप तापलेलं असतं तर याच्यामागे काय आहे फिजिक्स आहे फिजिक्स हे म्हणजेच काय थर्मोडायनॅमिक्स आहे म्हणजे तिथे जेव्हा कुठलीही क्रिया ही घडत असते तर क्रिया ही झाल्यानंतर तिथे एक प्रकारे वर्क हे तिथं घडलेलं असतं ओके वर्क घडल्यानंतर तिथे जे काही तिथे उष्णता म्हणजेच काय हीट ही क्रिएट होते आणि हीट म्हणजे वर्कचं कन्वर्शन एक प्रकारे एनर्जीचं कन्व्हर्शन हे कशामध्ये होतं आहे हीटमध्ये होतं आहे आणि म्हणून तिथे उष्णता ही तयार होते अजून एक त्यांनी एक्झाम्पल घेतलेलं आहे ते म्हणजे की जर समजा तुम्ही एक्सरसाइज केली व्यायाम केला व्यायाम केल्यानंतर जर समजा तिथे एक प्रकारे था ही क्रिएट होते आपल्याला खूप घाम येतो बघा एक्सरसाइज केल्यानंतर जर तुम्ही चांगल्या पद्धतीची एक्सरसाइज केली खूप वरवर केली तस तर तसं काहीच वा फील होणार नाही तर अशा पद्धतीने तिथे एक प्रकारे एक्सरसाइज केल्यानंतर वॉर्मअप आपण म्हणतो की खूप चांगल्या पद्धतीचं जर व्यायाम केला तर आपल्याला घामसुद्धा येतो आणि तिथे उष्णताही आपल्या शरीरात क्रिएटही होत असते ओके तर सेकंड मध्ये द इंजिन ऑफ व्हेकल ॲज वेल ॲज अवर मसल्स डू सम वर्क अँड बोथ इज अ प्रोड्युसेस इज अ सम हीट इट इज अ देअर फोर इज अ नॅचरल टू थिंक दॅट इफ द वर्क डन बाय अन इंजिन ऑर अवर मसल्स प्रोड्युसेस सम हीट अँड देन हीट इज शूड ऑल्सो बी एबल टू डू सम वर्क बघा आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ह्या दोघही एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या वेळेस इंजिन ऑफ व्हेकल ॲज वेल ॲज अवर मसल्स म्हणजे त्यांनी दोघंही एक्झाम्पल एक्सप्लेन केलेले आहेत म्हणजे जर समजा तिथं व्हेकलचं जर इंजिनचा जर विचार केला तिथं देखील के वर्क बघा दोघंही ठिकाणी वर्क हे घडतं आहे म्हणजे कार्य हे घडतं आहे मसल्स आपल्या बॉडीमधले जे काही मसल्स आहे ते एक्सरसाइजमुळे काय होणार आहे एक प्रकारे तिथे ज रिजनरेट होणार आहे उष्णता आणि एक प्रकारे हीट ही जनरेट होणार म्हणजे आपल्याला फील होईल की खूप असं आपल्याला गरम झाल्यासारखं फील होत असतं तर एक प्रकारे तिथे वर्डन हे घडतं दोघाही ठिकाणी म्हणजे व्हेकलच्या इंजिनमध्ये तिथं घडतं आणि इकडे ज्या वेळेस एक्सरसाइज करतो तर त्यावेळेस तिथे काय होतं आहे मसल्समध्ये जी काही सम हीट इज जनरेट तयार होते अशा पद्धतीने डू अ सम वर्क डू म्हणजे तिथे कार्य हे घडणार आहे असं त्यांनी सांगितलेले त्याच्यानंतर बघा तिसऱ्या पॉईंटमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की थर्मोडायनामिक इज अ मोस्टली द स्टडी ऑफ कन्व्हर्शन ऑफ वर्क इन टू अँड द अदर वे इज राऊंड म्हणजे थर्मोडायनामिक्स हे जास्तीत जास्त याचा जो काही अभ्यास आहे हा कन्व्हर्शन ऑफ वर्क म्हणजे वर्कचं जे काही कन्व्हर्शन कन्व्हर्शन म्हणजे काय की एका याच्यातून दुसऱ्या याच्यात काय होणे ट्रान्सफर होणे एक प्रकारे बदल हा होत असतो म्हणजे काय की कार्य जर तिथे घडत असेल तर कार्याचं कार्या रूपांतर हे कशामध्ये होतं हिटमध्ये घडते अँड अदर वे राऊंड किंवा मग दुसऱ्या याच्यातही घडू शकतं दुसऱ्या याच्यात कन्व्हर्शन होऊ शकतं असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यानंतर चौथ्या पॉईंटमध्ये काय आणलेलं आहे वेन ना Hot object is in a contact with a cold object. We notice that both objects reach the same temperature after some time. The hot object gets is a cooler, and the cold object becomes a warmer. That means is a something is a exchange between the two objects, and this something is a heat. According to the modern theory. इज अ हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी बघा आता चौथ्या पॉईंट्समध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की ज्यावेळेस जेव्हा हॉट ऑब्जेक्ट म्हणजे काय की तुम्हाला सुरुवातीलाच मी इंट्रोडक्शनच्या वेळेस हे एक्झाम्पल सांगितलं होतं की गरम पाण्याचं की जर समजा खूप गरम पाणी असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करतो थंड पाणी मिक्स करतो आणि त्याची लेव्हल आपल्याला ले जशी पाहिजे तशा पद्धतीचं आपण ते म एक प्रकारे आणण्याचा प्रयत्न करतो तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की हॉट ऑब्जेक्ट जर समजा आता तिथे ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या वस्तूचा त्यांनी उदाहरण घेतलेलं आहे की एखादी गरम वस्तू आहे इज इन अ कॉन्टॅक्ट विथ ती कोल्ड ऑब्जेक्ट म्हणजे काय की ती थंड ऑब्जेक्टच्या सान्निध्यात जर आली तर वी नोटीस आपल्याला असं तिथे दिसून येतं की बोथ ऑब्जेक्ट दोघंही ऑब्जेक्टचं जे काही टेम्परेचर असणार आहे ते समान होऊन जातं म्हणजे काय की त्यांची जी काही टेम्परेचरची लेवल आहे ती समान होऊन जाते असं त्यांनी सांगितलेलं आहे गेट्स इज अ कूलर अँड द कोल्ड ऑब्जेक्ट पिकअप सॉन म्हणजे जे काही कोल्ड ऑब्जेक्ट असेल ते थोडं वॉर्मर होऊन जाईल वॉर्मर म्हणजे काय एक प्रकारे ते काय होईल उबदार उबदार म्हणताना येणार म्हणजे ते थोडं गरम राहील आणि जे काही खूप गरम होतं ते काय म्हणजे कोल्डर म्हणजे काय त्यांचं दोघांचंही टेम्परेचर हे कसं होणार आहे सारखं हे होणार आहे आता मॉडर्न थेअरी ऑफ फिजिक्सच्या म्हणण्यानुसार त्यांनी असं म्हटलेलं आहे की एक प्रकारे हीट ही काय आहे इज अ फॉर्म ऑफ एनर्जी म्हणजे उष्णता ही काय आहे एक प्रकारे एनर्जीचं प्रतीक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा आता पाचव्या पॉईंटमध्ये काय म्हटलेलं आहे थर्मोडायनमिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स की दॅट डिअल्स विथ द कन्सेप्ट ऑफ हीट अँड टेम्परेचर अँड द इंटर कन्वर्शन ऑफ हीट अँड अँड द अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी म्हणजे थर्मोडायनमिक्स ही एक अशी ब्रांच आहे अशी एक शाखा आहे की ज्याच्यामध्ये फिजिक्स जे जे काही कन्सेप्ट आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कुठले कन्सेप्टचा आपण अभ्यास करतो तर हीट बघा हा पॉईंट्स महत्त्वाचा आहे म्हणजे हीट अँड टेम्परेचर म्हणजे की त्याच्यामध्ये उष्णता आणि जे काही त्याचं जे काही टेम्परेचर आहे त्याचा आपण अभ्यास करत असतो अँड द इंटर कन्वर्शन इंटर कन्वर्शन म्हणजे काय की जर समजा हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्टचं आपण एक्झाम्पल घेतलं की इंटर कन्वर्शन म्हणजे काय एकमेकांमध्ये तिथे काय होतं आहे त्यांच्यामध्ये चेंजेस हे घडत आहेत त्यांच्या टेम्परेचर्समध्ये जे काही बदल होतो आहे तो अभ्यास करणे म्हणजेच काय आहे थर्मोडायनॅमिक्स आहे हे लक्षात घ्या बेस हा महत्त्वाचा असतो चॅप्टरची सुरुवात जर तुम्हाला समजली तर पूर्ण चॅप्टर हे तुम्हाला समजणार आहे बघा आता ही झाली आपली इंट्रोडक्शनचं पार्ट तर आपला फर्स्ट पॉईंट असणार आहे ह्या चॅप्टरचा तो म्हणजे थर्मल इक्वेबरियम वॉट इज मीन बाय थर्मल इक्वेबियम तर बघा थर्मल इक्विब्रियम म्हणजे की द थर् बघा पहिला पॉईंट्स आपण बघणार आहोत द थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स आर यूजफुल टू अंडरस्टँड द बिहेवियर ऑफ अ मटेरियल वेन इट इज अ हिटेड ऑर कूल म्हणजे काय की जे काही थर्मल जे काही प्रॉपर्टीज आहेत काही थर्मल ज्या काही प्रॉपर्टीज आपण म्हणतो बघा आता थर्मल म्हणजे उष्णता हे लक्षात घ्या आणि त्याचे वैशिष्ट्य मग आता मटेरियलची आर यूजफुल म्हणजे की आपल्याला एक प्रकारे उपयोगात आणण्यासारखे आहेत की जे अंडरस्टँड आपल्याला करायचे की त्यांचं नेचर बिहेवियर कशा पद्धतीचं आहे ते बघायचं आहे म्हणजे काय की ज्या ज्या वेळेस आपण मटेरियल मटेरियल म्हणजे काय कुठलाही पदार्थ हो किंवा सबस्टन्स घेतला तर त्या त्या सबस्टन्सचं जे काही एक प्रकारे थर्मल प्रॉपर्टीज ह्या या कशा असणार आहेत वेगवेगळ्या असणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे म्हणजे काय की जर समजा आपण स्नो घेतला बर्फ घेतला बरोबर आहे तर स्नो हा बर्फ काय असणार आहे एक प्रकारे त्याची प्रॉपर्टीज ही कोल्ड असणार आहे परंतु तेच जर आपण एक्झाम्पल दुसरं घेतलं हॉट बॉडीचं कुठलंही तर त्याची प्रॉपर्टीज ही नक्कीच वेगळी असणार आहे मग आता बघा वन बाय वन आपण पॉईंट्सने समजून घेऊ एक्झाम्पल फर्स्ट याच्यामध्ये की व्हेन यू पुट अ पीस ऑफ आईस इन वॉटर बघा आत्ताच सांगितलं मी स्नो म्हणजे बर्फ इथे त्यांनी आईस म्हणजे बर्फ घेतला इन अ वॉटर ॲट अ रूम टेम्परेचर द आईस इज अ मेल्ट्स अँड दिस इज बिकॉज द वॉटर ॲट अ रूम टेम्परेचर इज अ ट्रान्सफर इट्स अ हीट टू आईस अँड हेल्प आईस इज अ मेल्ट्स म्हणजे काय की जर समजा आपण बर्फ घेतला आणि तो पाण्यामध्ये टाकला तर पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो नक्कीच मेल्ट होणार मेल्ट म्हणजे काय वितळणार आहे म्हणजेच काय की तिथे एक प्रकारे ते जे काही रूम टेम्परेचर असं आहे रूम टेम्परेचर जर समजा तर त्याला उष्ण जर वातावरण असेल म्हणजे काय की उन्हाळ्याचे जर दिवस असतील तर तो लवकर वितळे हिवाळ्याचे दिवस असतील तर तो त्याचा जो काही वेग असणार आहे वितळण्याचा मेल्ट होण्याचा तो कसा असणार आहे कमी असणार आहे म्हणजे इथे आपल्याला सांगण्याचा उद्देश असा आहे की एक प्रकारे जो आपण मटेरियल यूज करणार आहोत थर्मल प्रॉपर्टीजसाठी तर ते प्रत्येक मटेरियलचं हे प्रॉपर्टीचं वैशिष्ट्य हे वेगवेगळं असणार आहे मग यावरून जे काही रूम टेम्परेचर असणार आहे त्याच्यावर त्याची जी काही ट्रान्सफर ऑफ हीट ही डिपेंड ऑन असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा आता पुढचा जो काही पॉईंट असणार आहे तो असणार आहे सेकंड एक्झाम्पल आहे सिमिलरली की व्हेन हॉट वॉटर इज मिक्स विथ इज अ कोल्ड वॉटर बघा आता हे एक्झाम्पल बऱ्याचदा येणार आहे कारण हे एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुकमधलंच आहे आणि ते अंडरस्टँड व्हायला इझी आहे तर सिमिलरली व्हेन हॉट वॉटर इज अ कि वाट 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 बन, मिक्स विथ इज अ कोल्ड वॉटर इट ट्रान्सफर इट्स अ हीट टू द कोल्ड वॉटर अँड द हॉट वॉटर इज अ कूल्स डाऊन म्हणजे काय की जर समजा तुम्ही हॉट वॉटर घेतलं तर हॉट वॉटरला आपल्याला जर कोल्ड करायचं असेल तर त्याच्यामध्ये नक्कीच आपण कोल्ड वॉटर हे मिक्स करणार आहेत आणि मिक्स केल्यानंतर त्यांचं जे काही टेम्परेचर असं आहे जे आपल्याला पाहिजे आहे त्या पद्धतीचं आपल्याला मिळणार आहे म्हणजेच काय की तिथे काय घडणार आहे हे फार महत्त्वाचे आहे की ट्रान्सफर बघा ट्रान्सफर ऑफ हीट म्हणजे हीट जी काही असणार आहे इट्स अ हीट टू द कोल्ड वॉटर म्हणजे कोल्ड वॉटरमध्ये त्याची हीट काय होणार आहे ट्रान्सफर होणार आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून मग जे काही हॉट वॉटर आहे ते काय होणार आहे हळूहळू कूल्स डाऊन होणार आहे म्हणजे हळूहळू ते कसं होणार आहे थंड होणार आहे बघा आता तेच त्यांनी हे दोघंही एक्झाम्पलचं एक्सप्लेन केलेलं आहे की इन बोथ दिस एक्झाम्पल्स वी नोटीस की आपल्याला ह्या दोघंही एक्झाम्पलमध्ये म्हणजे काय एक तर आईसचं एक्झाम्पल आणि एक कोल्ड वॉटर आणि हॉट वॉटरचं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येते की दॅट द टू कंपोनंट्स रिच अ स्टेज टू व्हॅर देअर इज अ नो मोर ट्रान्सफर ऑफ हीट

आणि दोघेही एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिसून येतं की अशी एक स्टेज येते ओके की तिथे काय होतं की हीट जी काही आहे ती एक प्रकारे बघा नो मोर नो मोर म्हणजे काय की जास्त प्रमाणात ती हीट ट्रान्सफर होऊ शकत नाही म्हणजे अशी एक स्टेज येऊन जाते तिथे असा एक पॉईंट येऊन जातो की त्या ठिकाणी हीट ही ट्रान्सफर होऊ शकत नाही त्याची एक प्रकारे कुठेतरी लेव्हल ही असते आणि त्याची लिमिट असल्यामुळे तो क्रॉस करू शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे तर मग रिच स्टेज वेअर देर इज अ नो मोर ट्रान्सफर ऑफ हिट म्हणजे काय अशा केसेसमध्ये वी अजूम दॅट मग आपण काय मानू शकतो की इज समथिंग दॅट की ट्रान्सफर फ्रॉम सबसन ॲट अ हायर टेम्परेचर टू दॅट ऑफ अ लोअर टेम्परेचर म्हणजे खूप जर मोठ्या प्रमाणात हायर टेम्परेचर असेल आणि मग नंतर लोअर टेम्परेचर असेल ते दोघंही मिक्स होतील परंतु खूप जास्त एक प्रकारे जो काही कोल्ड ऑफ जर असेल तर तो खूप एक तर हॉट होणार नाही आहे किंवा हॉट ऑब्जेक्ट असेल तर तो, तो खूप जो काही असणार आहे तो कोल्ड ऑब्जेक्ट होणार नाही हे लक्षात राहू द्या म्हणजे काय की एक प्रकारे अशी एक स्टेज येते की त्या ठिकाणी हीट जे काही आहे ते ट्रान्सफर होण्याचं काय होतं तिथे बंद होतं असं त्यांनी सांगितलेलं एक प्रकारे सबसेन्स हायर म्हणजे काय दिस ट्रान्सफर इज अ कंटिन्युअस स्टील द लेवल ऑफ हिट कंटेंट इन बोथ द सबसेन्स इज द सेम म्हणजे काय की अशी एक प्रकारे त्याची जी काही कंटेनंट आहे हीटची की इन अ द दोघंही सबस्टनसेसची हळूहळू हीट ट्रान्सफर होते परंतु ही ट्रान्सफर झाल्यानंतर दोघंही सबस्टन्स जे काही टेम्परेचरची लेवल असणार आहे ती सारखी होऊन एक प्रकारे हीट ट्रान्सफर होणं का होतं एक प्रकारे बंद होतं तिथे असं त्यांनी सांगितलेलं आहे देन वी से दॅट की अशा पद्धतीने आपण असं म्हणू आहे की टू सबस्टन्सेस इक्विलिब्रियम इज अ रिच बिटवीन द टू सम्स म्हणजे आता इथे आपल्याला महत्त्वाचा पॉईंट आहे की इक्विलिब्रियम म्हणजेच काय की आपण जो बघतोय पॉईंट आपला चालू आहे थर्मल इक्विलिब्रियम की रिच असा एक पॉईंट होतो मग त्या पॉईंटलाच मग त्यांनी काय म्हटलेलं आहे इक्विलिब्रियम म्हटलेलं आहे हे लक्षात असू द्या आता बघा त्याच्यानंतर याच्यातला पुढचा जो हो काही पॉईंट असा आहे सेकंड पॉईंट त्या सेकंड पॉईंटमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे तर सेकंड पॉईंटमध्ये की वी कॅन से दॅट की वेन

जर समजा दोन ऑब्जेक्ट आर ॲट द सेम टेम्परेचर म्हणजे दोघंही ऑब्जेक्ट जर समजा सारख्या टेम्परेचरला जर येत असतील ओके सारख्या टेम्परेचर तर देन दे आर इन अ थर्मल इक्बियम म्हणजे मग ज्यावेळेस आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं की अशी एक स्टेज येते की त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर व्हायचं काय होतंय थांबतंय तर त्या पॉइंटला त्यांनी काय म्हटलेलं आहे एक प्रकारे थर्मल इक्विलिब्रियम असं म्हटलेलं आहे म्हणजे दिस कन्सेप्ट ऑफ थर्मलिक्विडम म्हणजे ह्या कन्सेप्टला त्यांनी काय म्हटलेलं आहे थर्मलिक्विडम इट इज इज यूज इन द झिरोत लॉ आणि याचा जो काही उपयोग आहे आपल्याला पुढे जाऊन तो बघायचा आहे तो कन्सेप्ट झिरोत लॉ तर ऑफ थर्मोडायनॉमिक्स इट इज कॉल एज अ त्याला काय म्हटलं त्यांनी झिरोत लॉ बिकॉज इट वॉज इज अ प्रपोज आफ्टर इज द फर्स्ट अँड द सेकंड लॉ म्हणजे काय की त्याला झिरो लॉ का म्हटलेलं आहे झिरोथ लॉ बघा आपण पुढे जाऊन ते पण बघणार आहोत फर्स्ट फर्स्ट लॉ ऑफ थर्ड सेकंड लॉ ऑफ थर्ड थर्ड लॉ ऑफ थर्ड तर त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर हा कन्सेप्ट हा आला फर्स्ट आणि सेकंड आणि थर्ड थर्ड थर्मोडायनॉमिक्सच्या अगोदर हा आला म्हणजेच काय की झिरो फर्स्टच्या अगोदर काय होणार आहे झिरोज येणार आहे ना, ना? आणि म्हणून त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे झिरोच लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इट वॉज अ प्रपोज आफ्टर द फर्स्ट अँड द सेकंड लॉ ऑफ थर्मोमिक्स वेअर फॉर्म्युलेटेड अशा पद्धतीने आपण ची इंट्रोडक्शन बघितली वॉट इज मीन बाय थर्मोडायनमिक्स काय आहे त्याच्यानंतर व त्याच्यानंतर याच्यातला एक uh, महत्त्वाचा पॉईंट बघितला थर्मल युक्लिबियमचा आणि थर्मल युक्लिबिरियमचा पॉईंट बघितल्यानंतर आपल्याला बघायचं आहे एक प्रकारे पुढचा जो काही पॉईंट असणार आहे तो म्हणजे झिरोत लॉ आणि त्याचे जे काही स्टेटमेंट असेल त्याच्यानंतर पुढचा बेसिक कन्सेप्ट लवकरच आपले सेमिस्टर एक्झाम सुरू होणार आहे हे लक्षात असू द्या सेमिस्टर एक्झामचा जो काही सिलेबस आहे मी लवकरच तुम्हाला टाकणार आहे परंतु सेमिस्टर एक्झाममध्ये आपले जे काही आधीचे तीन चॅप्टर झालेले आहेत फर्स्ट सेकंड आणि थर्ड हे असणार आहेत त्याच्यामध्ये जे काही रिड्यूस जो काही सिलेबस आहे तो मी आधीच तुम्हाला कट करून व्हिडिओ लेक्चरमध्ये व्यवस्थित सांगितलेला आहे तरी पण मी सिलेबस हा तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या कुठल्या प्रकारचे आणि क्वेश्चन्स कशा पद्धतीचे असतील त्याचा पण एक व्हिडिओ असेलच म्हणून काळजीपूर्वक सर्व विद्यार्थ्यांनी आता जे काही पुढचे व्हिडिओ लेक्चर आहेत ते नीट बघावे आणि स्टडी करायला लागायचं आहे नमस्कार